नमस्कार, मी मयुरा. कुकविथ मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण कुरकुरीत, चवीला झणझणीत, मसालेदार अशी फरसाण कचोरी कशी करायची ते पाहणार आहोत. यादी आपण दिवाळीच्या बऱ्याचशा रेसिपीज पाहिलेत. सर्व दिवाळी रेसिपीज पाहण्यासाठी कुकविथ मराच्या होमपेजला जा. तिथे तुम्हाला व्हिडिओज आणि प्लेलिस्ट असे ऑप्शन दिसेल. तर प्लेलिस्टला क्लिक केलात तर सगळ्या प्लेलिस्ट दिसतील. त्यातील पहिली प्लेलिस्ट ही दिवाळी फराळीची आहे, त्याला क्लिक करा. सर्व दिवाळी रेसिपीज तुम्हाला मिळतील. तर फरसाण कचोरीसाठी लागणारं साहित्य: एक कप बारीक शेव, एक कप पापडी. तुम्ही घाटी शेव जरी वापरल्या तरी काहीच हरकत नाही. यानंतर मसाल्यामध्ये घेतलेले साहित्य: एक टेबलस्पून प्रत्येकी लाल तिखट, धने, बडीशेप, पांढरे तीळ, मनुके. याचबरोबर घेतले आहे चिंचेची गोड चटणी. आधी पॅनमध्ये धने, बडीशेप आणि पांढरे तीळ काढावेत. सर्व खमंग भाजून घ्यावे. या ठिकाणी मसाले छान भाजलेत. मिक्सरच्या भांड्यात सर्व मसाले काढून थंड झाल्यानंतर बारीक वाटून घ्यायचं आहे. आता घेतलेली पापडी आणि शेव दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घ्यावी. ती एकदम बारीक न करता थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आता वाटलेला फरसाण बोलमध्ये काढूयात. यानंतर यात नुकताच वाटलेला सर्व मसाला काढायचा आहे. याचबरोबर लाल तिखट, मनुके आणि चिमूटभर मीठ ॲड करूयात. फरसाणमध्ये आधीच मीठ असल्याने थोडेसे टेस्ट करूनच घाला. यात 2 टेबलस्पून गोड चटणी ॲड करावी. मिक्स करून लागल्यास आणखीन 1 टेबलस्पून ॲड करू शकता, जेणेकरून बाइंडिंग छान येईल. पण जास्त गोड चटणी घालू नका, नाहीतर मग आतील मॉइश्चरने कचोरी मऊ पडते. आता या स्टफिंगचे छोटे छोटे गोळे करून प्लेटमध्ये बाजूला ठेवायचे आहेत. गोळे जास्त मोठे न करता छोटे छोटेच करावेत. या ठिकाणी मी सगळे गोळे तयार करून घेतलेत. यानंतर कचोरीच्या वरील आवरण करायला घेऊयात. यासाठी इथे मी घेतलेले साहित्य: 2 कप मैदा, 1/2 टीस्पून ओवा, 4 टेबलस्पून तेल आणि चवीनुसार मीठ. भांड्यातील सगळी जिनस काढूयात. तेल कच्चेच घेतले आहे, हवे असल्यास तुम्ही मोहनी करून वापरू शकता. पीठ छान क्रंबली करून घेऊयात. यात लागेल तसे थोडे थोडे पाणी ऍड करत पीठ छान मळायचे आहे. जास्त पातळी नाही किंवा घट्टही नाही. या ठिकाणी 3 ते 4 मिनिटे पीठ छान मळून घेतले आहे. पीठ मळण्यासाठी बरोबर 1/2 कप पाणी लागले आहे. आता 10 मिनिटांसाठी पीठावर झाकण ठेवून देऊयात. बरोबर 10 मिनिटानंतर स्टफिंगचा जितका गोळा आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा पिठाचा गोळा करून घ्या. आता इथे आपण गोळे तयार करून घेतलेत. तयार गोळ्याची पारी तयार करावी. आता पारीत गोळा ठेवून आपण जसे पुरण भरतो तसे हा गोळा पारीत भरायचा आहे. वरचे टोक एकत्र आणत वर थोडेसे पाणी लावावे आणि चिकटून घ्यायचं आहे, जेणेकरून फ्राय करताना ते सुटणार नाहीत. वर गोल फिरवून बॉलचा आकार देऊयात. याचप्रमाणे बाकीच्या कचोऱ्या करून घेणार आहोत. आता या ठिकाणी कचोरीत सगळ्या आपण तयार करून घेतलेत. आता फ्राय करायला सुरुवात करावी. तेल तापले की नाही पाहण्यासाठी पिठाचा लहान गोळा तेलात टाकावा. जर तो पटकन वर आला की समजावे तेल छान गरम आहे. गरम तेलात कचोरी सोडूया. गॅस फुलाच्यावरच ठेवला आहे. कचोरी सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंदाच्यावर ठेवावी, ज्यामुळे कचोरी खूप क्रिस्पी होते. मध्ये कधीही गॅसची फ्लेम वाढवणार नाही आहोत. साधारण 5 मिनिटानंतर कचोरी फ्राय होत आहे. गॅस मंदाच्यावरच ठेवला आहे. आता जवळपास 20 मिनिटे झाली आहेत. या ठिकाणी कचोरीला छान गोल्डन कलर आलेला दिसत आहे, याला आपण बाहेर काढून घेऊयात. साधारण 1/2 तासानंतर कचोरी टेस्ट करून दाखवेन.
तर ही कचोरी खूप क्रिस्पी झाली आहे. आतला मसाला तर खूप टेस्टी लागतो. 20 ते 25 दिवस तरी आरामात टिकतात, तेव्हा घरी कधीही ट्राय करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायलाच नका. धन्यवाद.